धन्यवाद। महाविकास आघाडी पक्षातील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, इतर सर्व संभाजी ब्रिगेड, सर्व घटक पक्षातील सगळेच मान्यवर। खरं म्हणजे लोकसभेची निवडणूक संपली, विधानसभेची निवडणूक सुरू झालेली आहे आणि विधानसभेच्या रूपाने या महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वादळ निर्माण झालेलं आहे आणि त्या वादळाची सुरुवात आज या पर्वती मंगल कार्यालयामध्ये सर्वांच्या भाषणामध्ये दिसते आहे। प्रत्येक भाषणामध्ये आग होती आणि ही खरी जर आग विझवायची असेल, डुबवायची असेल, तर येऊ घातलेली विधानसभेची निवडणूक ही प्रत्येकाने लक्षात ठेवा, प्रत्येकाच्या मनात ठेवा, प्रत्येकाच्या लक्षात ठेवा। लोकसभेची निवडणूक झाली, या राज्यात जे सरकार कसं आलं, या राज्यातली निवडणूक कशी झाली याचा पाढा मी वाचणार नाही, पण तो अनुभव मात्र लक्षात घ्या। हे सरकार येणारच नव्हतं देशामध्ये, अत्यंत लांडी लबाडीनं, अत्यंत बेकायदेशीरपणानं, अत्यंत अनितीनं या देशात आलेलं सरकार आपल्या समोर उभं आहे। उद्या काय होईल त्याची वाचना मी या ठिकाणी करत नाही आणि म्हणून या राज्यामधलं हे सरकार येणारच नाही, पण जर काही गडबडी झाल्या तर त्याला सर्वजण या राज्यातली जनता कारणीभूत असतील, एवढं मात्र लक्षात ठेवा आणि भान ठेवा हे मी पहिल्यांदा या ठिकाणी सांगेन। लोकांच्या मनात आहे, जनतेच्या मनात आहे की या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणारच आहे। देशातही या समाम जनतेचं म्हणणं होतं की या देशात महाविकास आघाडीचंच इंडियाचं सरकार येणार आहे, पण दुर्दैवाने जो खेळ झाला तो पैशाचा खेळ असेल, अनितीचा खेळ असेल, दडपशाहीचा खेळ असेल, खूप गोष्टी आहेत। आणि म्हणून मतदार राजा हा सर्वश्रेष्ठ माणूस आहे, राजा आहे, त्याने मात्र लक्षात ठेवलं पाहिजे हा खेळ या राज्यात महाराष्ट्रामध्ये होणार नाही, या तालुक्यामध्ये होणार नाही, या जिल्ह्यामध्ये होणार नाही, याची जर काळजी फक्त एवढी 25 दिवस जर तुम्ही घेतली, उद्याचं महाविकास आघाडीचं सरकार निश्चितपणाने येणार आहे हे मी तुम्हाला भविष्य आज सांगत आहे। खरं म्हणजे प्रभावतीताई ज्या वेळेला या आपल्या कारखान्याच्या, गणेशनगर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये भाषण करत होत्या, त्यावेळे त्यांचे युट्यूबला महाराष्ट्रभर व्हिडिओ फिरत होते आणि साऱ्याच पक्षाचे माणसं म्हणत होते ही बाई कोण, खूप चांगली भाषण करते, कशी भाषण करते, पाहू द्या आम्हाला म्हणून व्हिडिओ काही मंत्र्यांनी मागवले होते, राज्यातल्या राज्यकर्त्यांनी मागवले होते। आणि म्हणून मी तुम्हाला सर्वांना विनंती करील, उद्याच्या कालघटनामध्ये देशातल्या राज्यकर्त्यांनी देखील या बाईचे व्हिडिओ मागितले पाहिजे, अशी कृती करण्याचं काम तुमच्या हातामध्ये आहे असं मी या ठिकाणी सांगेन। होऊ शकत, मतदार हे सर्व काही करू शकतो। मित्रांनो, खऱ्या अर्थानं या भागाचे अनंत प्रश्न आहेत। मगाशी वाच्यता केली का, गेली अनेक वर्ष हा महामार्ग ज्याच्यावर हजारो लोकांचे प्राण गेले, मी हजार शब्द वापरतो, या शिर्डीला दर्शनासाठी येणारी अनेक माणसं शिव्या देऊन जातात, कोणाला देतात शिव्या, इथल्या राज्यकर्त्यांना देतात। प्रत्येक येणारा भक्त म्हणतो कोण या भागाचा खासदार, कोण या भागाचा आमदार, कोण माझ्या भागाचा मंत्री, कोण या भागाचा मुख्यमंत्री। हा रस्त्यांचा दयनीय प्रश्न जर संपवायचा असेल, निळवंडाची जर पाणी आहे, खरं म्हणजे निळवंड धरण सर्व मी म्हणतो थोडासा आपले सर्व जुने पेपर काढले पाहिजेत, जुन्या बातम्या लोक फार विसरळू आहेत, लोक विसरून जातात, कुणी काय केलंय विसरून जातो, नव्यानं जे सांगितलं ते डोक्यात ठरणार नाही असं तसं नाही,
जे खरं असतं ते खऱ्याला खरंच म्हटलं पाहिजे आणि खऱ्याची चमक खऱ्यापणानं दाखवली पाहिजे या मताचा मी आहे. आणि म्हणून निवडण्याचं खरं म्हणजे जननायक असेल तर ते बाळासाहेब थोरात आहे हे मला माहित आहे. आणि म्हणून भविष्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. नदीजवळ प्रकल्प असेल, या भागातलं पाणी वाहून जाणारं पाणी इकडे आणायचं असेल, प्रकल्प तयार आहेत, अनेक गोष्टी आहेत. ब्लॉकचा या तालुक्याचा आणि कोपरगाव तालुक्याचा असलेला महत्वाचा प्रश्न आहे. चारा दुरुस्तीचा प्रश्न असेल, रुंदीकरणाचा प्रश्न असेल, खूप गोष्टी आहेत. या सर्वांच्या गोष्टीची जर तड करायची असेल तर उद्याच्या कालखंडामध्ये बाळासाहेब थोरात उद्धव साहेब यांच्या हातात तुम्हाला सत्ता द्यावीच लागणार आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. हे करणं सहज शक्य आहे, होऊ शकतं. मी या ठिकाणी शिर्डी संस्थानचा विषय निघाला. ज्या शिर्डी संस्थानमध्ये मी 8 वर्ष शिवो होतो, मुख्य कार्यकारी अधिकारी होतो, मी त्यावेळेला माझ्या मनात नेहमी एक असायचं, मी राहणार अकोल्याचा संगमनेरचा. हा पैसा या ठिकाणी फक्त टाकतात, पण या भागातल्या विकासासाठी जर हा पैसा वापरला तर खूप चांगलं होऊ शकेल. 2003 पूर्वी जी रचना होती, 2003 कायदा बदलला आहे झाला. महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मी निश्चितपणानं सांगतो थोरात साहेबांना आणि उद्धव साहेबांना की हा आपण ऍड बदलू आणि हा पैसा जो आहे या मंत्रामध्ये जमा होणारा या भागाच्या विकासासाठी देखील वापरावा लागेल आणि वापरण्याची गरज राहील. 1000 कोटी आज पडून आहेत की जे खरे या विकासाला उपयुक्त ठरतील. अनेक ठिकाणी जी मंदिरं आहेत, स्थानिक मंदिरं आहेत, जिथे त्यांना न्याय हक्काने हा पैसा मिळाला पाहिजे. अरे पाणी आम्हीच्या भागात निर्माण होतं, पाण्यासाठी आम्ही उपाशी. ही परिस्थिती जर असेल तर ती बदलली पाहिजे. रस्ते खरं म्हणजे अनेक प्रकारे हे रस्ते करता येऊ शकतात. जरी या रस्त्याचं घेणारे ठेकेदार जरी लोहेस्ट घेत असतील तर त्यांना आपण सांगू शकतो ना, थांबा म्हणून सांगू शकतो, अधिकाऱ्यांना सांगू शकतो, किंवा कोणतं होत नाही आपण नदी समुद्राच्या खालून रेल्वे नेतो, पाहिजे तसे डोंगर पर्वत फोडू शकतो आणि हा रस्ता व्हायला काही आपल्याला काही काय अडचण नसेल. कायद्यामध्ये कायदा बदला, कायदा तुमच्या ताब्यात आहे, त्या कायद्यातल्या गोष्टी बदला आणि करा ना. आणि हे जर सर्व करायचं असेल अनेक अनेक विषय आहेत. आणि म्हणून या मतदारसंघात असेल, कोपरगाव मतदारसंघात असेल, संगमनेर मतदारसंघात असेल, शिर्डी लोकसभा मतदारसंघात असतील, अनेक जर प्रश्नांची तड लावायची असेल तर निश्चितपणानं आपल्याला भविष्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार नेण्याची गरज आहे. त्याची शिवगर्जना खऱ्या अर्थानं आज आपण या व्यासपीठावर करतो आहे. आणि मी माझ्या वतीनं ताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्ही अजून घाबरताय थोडं थोडं, बिलकुल घाबरू नका. तशी तुमची हालचाल दिसत होती बोलण्याची शब्दांची, तशी रचना अजून थोडी होत नाही. तुमचा आवाज एकदा फुटू द्या आणि बागिणी सारखी डरकाळी फुडा बघा कशी जनता तुमच्या मागे लागते. या निमित्तानं खूप खूप बोलता येईल, साहेबांना बोलायचं आहे. आणि मी निश्चितपणे सांगेन या राजकारणामध्ये, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, मी म्हणे देशाच्या राजकारणामध्ये जर चांगला माणूस असेल राजकारणामध्ये, नीतिमान माणूस असेल तर ते बाळासाहेब थोरात आहे, यांच्याकडे दिलं पाहिजे. विकासाची खरी अंगा या माणसानं आपल्या तालुक्यामध्ये आणून दाखवली, केलं आणि दाखवलं त्याचा मी साक्षीदार आहे, लहानपणापासूनचा साक्षीदार आहे. काही नव्हतं संगमनेरमध्ये, मग ज्यावेळेला ते आमदार झाले त्यावेळेला मीच बीडी होतो त्या तालुक्यामध्ये. आणि तेव्हापासून ज्या ज्या काही या इमारती दिसत आहेत साऱ्या, मग त्या शैक्षणिक असतील, दूध संघ असेल, साखर कारखाना असेल, वडिलांनी साखर कारखाना सुरू केला त्याचा मी साक्षीदार आहे. परंतु तमाम जनता जर संगमनेर तालुक्यातील सुखी झाली असेल तर ती थोरात साहेबांमुळे झालेली आहे, हे मी या ठिकाणी सांगायला काही कचर नाही. आणि म्हणून हे सुखाचे दिवस देखील आपल्याला पाहायचे आहेत, ते पाहायला अपेक्षा
सर्वांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.